विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि काल 10 पैकी 5 जागा महाविकास आघाडी आणि 5 जागा भाजपनं जिंकल्या. त्यानंतर आजची सकाळ ही शिवसेनेतल्या भूकंपाच्या बातमीनं झाली. त्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी 3 मंत्री आणि 15 आमदार कालपासून बेपत्ता असल्याचं कळतंय. तर आता एकनाथ शिंदेसोबत आणखी कोणते आमदार आणि मंत्री सध्या मुंबई बाहेर किंवा बेपत्ता आहेत ते एकदा जाणून घेऊयात. ठाण्यातील कोपरीचे आमदार आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, औरंगाबादेतील सिल्लोडचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार, साताऱ्यातले मंत्री शंभूराज देसाई, औरंगाबादमधील पैठणचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे, औरंगाबादेतील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, रायगडमधल्या महाडचे आमदार भरत गोगावले, अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, सांगलीतल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे, सोलापुरातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, यवतमाळमधील दिग्रसचे आमदार संजय राठोड, उस्मानाबादेतील उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, उस्मानाबादेतील पाटोद्याचे आमदार तानाजी सावंत, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, औरंगाबादेतील बायजापूरचे आमदार रमेश बोरणारे हे शिवसेनेचे आमदार कालपासून मुंबई बाहेर आहेत. याशिवाय आत्ताची एक बातमी आणि आत्ताची अपडेट म्हणजे शिवसेनेचे 35 आमदार हे एकनाथ शिंदेसोबत असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय. त्यामुळे आता यापुढे काय घडामोडी घडतात ते जाणून घेण्यासाठी पाहत रहा सकाळ डिजिटल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.